मित्रांनो पुण्याच्या म्हाडाची लॉटरी जाहीर झाल्यापासून आपल्याला अनेक व्हिव्हर्स वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो प्रथम येणारंच प्रथम प्राधान्य या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणं आवश्यक आहे कारण अनेकांनी याच्या संदर्भात क्वेरीज विचारल्या होत्या की नेमकं यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा याची प्रोसेस काय आहे ते आणि याच्या अटी आणि नियम काय आहेत असे काही प्रश्न विचारले होते तर आज आपण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पात्रता अटी आणि उपलब्ध घरांचा तपशील या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ज्यांना प्रथम येणारस प्रथम प्राधान्य या अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी काही अटी वेगळ्या आहेत काही अटी ह्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक सूट देण्यात आलेली आहे आणि त्या अटी काय आहेत आपण हे पाहणार आहोत जर तुम्हाला मित्रांनो अगोदर घर लागलं असेल एखाद्या लॉटरीमध्ये किंवा पूर्वी तुमचं घर असेल तरीही तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याला कुठलंही बंधन नाही आहे शिवाय या ठिकाणी कुठलंही इन्कम जे आहे तुमचं जे काही मर्यादा उत्पन्नाची मर्यादा आहे त्या उत्पन्नाची कुठलीही मर्यादा या योजनेसाठी लागू असणार नाही म्हणजे तुमचं उत्पन्न काहीही असो तुम्ही कुठल्याही उत्पन्न गटामध्ये अर्ज करू शकता म्हणून ही एक अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे त्याशिवाय अनेक महत्त्वाचे अटी आहेत तेही आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो पाहूया प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य अंतर्गत नेमकं काय काय अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत सदर माहिती मराठी पुस्तकेनुसार सांगली जात आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य पहिली अट अशी आहे अर्ज सादर कराव्याच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अर्ज कराव्याच्या दिवशी दुसरं सदर व्यक्ती भारताचं नागरिक असणे आवश्यक आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांनी गाळ्याचा ताबा घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागणार आहे तिसरं सदर योजनेतील अर्जदारांना इतर उत्पन्न मर्यादा तसेच इतर सर्वसाधारण अटी शिथिल राहतील म्हणजे जे काही बाकीच्या अटी आएत, इतर आटी आटी आहेत इतर लॉटरीसाठी त्या अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहेत आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी या अर्ज कसा करायचा तर लक्षात घ्या मित्रांनो प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील योजनेतील अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू झाल्यापासून अनामत रकमेसह अर्ज भरून त्याच्या पोहोच पावतीसह सदनिकेच्या किमतीच्या दहा टक्के इतक्या रकमेचा म्हाडा पुणे नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा पुणे शाखेवरील धनाकर्ष अर्थातच डिमांड ड्राफ्ट व त्यासोबत भारताचा नागरिक असल्याचा पुरावा अर्थातच आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड व आरक्षित प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र महाडा कार्यालय पुणे येथे सुट्टीचे दिवस वगळून त्वरित सादर करावेत त्यानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर सदनिकांच्या वितरणाची कारवाई करण्यात येईल थोडक्यात काय मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे तुम्हाला जे काही अनामत रक्कम दिलेली आहे मी तुम्हाला अना अनामत रक्कम क किती भरायची तेही पुढे सांगणार आहे अना अनामत रक्कम भरायची आहे आणि अनामत रक्कम भरल्यानंतर तुम्हाला किम घराची किंमत किती आहे तर ते किमतीच्या दहा टक्के रकमेचा डी काढायचा लक्षात घ्या तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करताय त्या संकेतांकामध्ये ज्या घराची किंमत दिलेली आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्या घराच्या किमतीचं दहा टक्के अमाऊंट जेवढी होते त्याचा डी काढून लागलीच लगेच तुम्हाला पुण्याच्या म्हाडा ऑफिसमध्ये सादर करायचा आहे म्हणजे तो डी डी घ्यायचा आहे आणि तो डीडी आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहे सांगितलेलं आहे आधार कार्ड पॅन कार्ड सगळे किंवा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे घेऊन तुम्हाला लागलीच पुण्याच्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे त्याच्यानंतरच पुढील प्रोसेस होणार आहे अनेकांना अनेक जण काय करत आहेत ऑनलाईन अर्ज भरतात आणि वाट बघत आहेत की माझा नंबर लागेल पण तसं नाही मित्रांनो हे फर्स्ट कम फर्स्टवर प्रथम येणारा प्रथम प्राणे म्हणजे जो व्यक्ती जो अर्जदार सगळ्यात अगोदर फॉर्म भरेल सगळ्यात अगोदर डीडी आणि डॉक्युमेंट्स म्हाडामध्ये मा नेऊन देईल त्यालाच पहिलं घर मिळेल असं या यो, योजनेची अट आहे आता यानंतर मित्रांनो नेमकं या, या योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत हेही पाहूया पण तत्पूर्वी नेमकं तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे ते पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो अर्जासोबत भरायची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई एस साठी पाच हजार पाचशे नव्वद अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जीसाठी दहा हजार पाचशे नव्वद मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जीसाठी पंधरा हजार पाचशे नव्वद उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जीसाठी वीस हजार पाचशे नव्वद आता इथे जे उत्पन्न गट दिलेत आता तुम्ही म्हणाल की सर याला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे तर मग हे गट उत्पन्न गट का दिलेत तर लक्षात घ्या जे घरं उपलब्ध आहेत ते वेगवेगळ्या गटामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही जर अत्यल्प उत्पन्न गटात असाल तुम्हाला अल्पसाठी अर्ज करायचा तुम्ही करू शकता तुम्ही असाल तुम्हाला अत्यल्पसाठी अर्ज करायचा तुम्ही तो करू शकता तर या ठिकाणी पहिला आपण बघूया अत्यल्प उत्पन्न गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत आणि लोकॅलिटी नेमका कशी किंवा कोणती आहे ते तर या ठिकाणी पहिलं संकेत क्रमांक आहे मित्रांनो सहाशे सव्वीस ठिकाण आहे चाकण म्हाळुंगे इंगळे फेज वन एकूण उपलब्ध घरे आहेत नव्याण्णव चटई क्षेत्रफळ आहे सत्तावीस पूर्णांक त्र्याण्णव स्क्वेअर मीटर आणि या घरांची एकूण किंमत आहे तेरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे सहाशे सत्तावीस ठिकाण आहे चाकण माळुंगे इंगळे फेज दोन फेज टू एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे एकोणऐंशी चटई क्षेत्रफळ आहे बेचाळीस पूर्णांक चौदा स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे एकोणीस लाख एक हजार सातशे साठ लक्ष घ्या मित्रांनो प्रथमेरस प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये जे मागील शिल्लक घरे आहेत जे विकली गेली नाहीत किंवा ज्याला अर्ज मिळाले होते अशाच घरांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे ज्यांची किंमत जास्त आहे लोकॅलिटी व्यवस्थित नसेल तर अशा घराचा समावेश जास्त आहे तर अल यानंतरचा गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थात अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे जे काही उत्पन्न मर्यादा आहे दहा हजार पाचशे नव्वद ते तुम्हाला भरून कंटिन्यू करायचं आहे तर अल्प उत्पन्न गटातील घरांची जे काही डिटेल आहे ती आपण पाहूया आ, संकेत क्रमांक आहे सहाशे वीस ठिकाण आहे पिंपरी वाघिरे एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे चौवेचाळीस चटई क्षेत्रफळ आहे पस्तीस ते एकोणचाळीस स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार ते तेहतीस लाख एकतीस हजार आता ह्या किमती बऱ्याच खूप जास्त आहेत मित्रांनो मार्केट रेटपेक्षा खूप जास्त किमती वाढत आहेत म्हणून या ठिकाणी अर्ज हे थोडे कमी आलेले आहेत पिंपरी वाघिरेच्यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक आहे सहाशे एकवीस ठिकाण आहे शिवाजीनगर सोलापूर एकूण उपलब्ध घरे आहेत एक चटई क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस पूर्णांक सत्तर स्क्वेअरमीटर आणि किंमत आहे एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सव्वीस त्यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे सहाशे बावीस ठिकाण आहे दिवे पुरंदर एकूण उपलब्ध घरे आहेत वीस चटई क्षेत्रफळ आहे एकोणतीस पूर्णांक चाळीस स्क्वेअरमीटर आणि किंमत आहे नऊ लाख चौवेचाळीस हजार आठशे खरंतर ही घरे ईडब्ल्यू एस या गटासाठी द्यायला हवी हवी होती कारण ह्याची किंमत थोडी कमी आहे त्यानंतर योजना संकेत क्रमांक आहे सहाशे तेवीस ठिकाण आहे चाकण म्हाळुंगे इंगळे फेज वन एकूण उपलब्ध घरे आहेत दोनशे एकोणनव्वद चट क्षेत्रफळ आहे बेचाळीस पूर्णांक चौदा स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे एकोणीस लाख एक हजार सातशे साठ त्यानंतर आहे संकेत क्रमांक सहाशे चोवीस चाक ठिकाण आहे चाकण म्हाळुंगे इंगळे फेज दोन एकूण उपलब्ध घरे आहेत चारशे पंच्याण्णव चटक क्षेत्र आहे चौवेचाळीस पूर्णांक चोवीस किलोमीटर आणि किंमत आहे तेवीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे रु तर या ठिकाणी मित्रांनो खूप कमी प्रतिसाद मिळतोय वर्षानुवर्षे चाकण माळुंग या ठिकाणी म्हणून इथे अर्ज खूप कमी येतात कारण लोकॅलिटी थोडी अशी आउटसाईडला वाटते नंतरचा आहे मित्रांनो संकेत क्रमांक सहाशे पंचवीस ठिकाण आहे मिरज सांगली एकूण उपलब्ध घरे आहेत सहा चटक क्षेत्र आहे एकतीस पूर्णांक सत्तावन्न किलोमीटर आणि किंमत आहे नऊ लाख हजार रुपये यानंतरचा नंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो सहाशे अठ्ठावीस ठिकाण आहे देवराई चिखली पुणे या ठिकाणी ही खाजगी विकासाची घरी आहेत प्रायव्हेट बिल्डरांनी बांधलेली घरी आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो अठरा चटळी क्षेत्रभ आहे एकतीस पूर्णांक ब्याऐंशी ते सदतीस पूर्णांक अडुसष्ट स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे सोळा लाख बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी ते एकोणीस लाख चौतीस हजार एकशे ब्याण्णव रुपये त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे सहाशे एकोणतीस ठिकाण आहे डेस्टिनेशन मेमॉर चिखली पुणे ही सुद्धा खाजगी विकासकांची घरे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो चौदा चटई क्षेत्र आहे बत्तीस पूर्णांक अठ्ठावीस ते छत्तीस पूर्णांक तीस किलोमीटर आणि किंमत आहे सोळा लाख एकोणसत्तर हजार ते अठरा लाख सत्त्याण्णव हजार रुपये त्यानंतरचा स्कीम कोड क्रमांक आहे सहाशे तीस ठिकाण आहे डेस्टिनेशन ऑस्ट्रिया डुडुळगाव पुणे या ठिकाणी खाजगी विकासकाचे घरे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो आठ चटई क्षेत्र आहे छत्तीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर आणि किंमत आहे पंधरा लाख चाळीस हजार रुपये डेस्टिनेशन ऑस्ट्रिया या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसतं तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतरचा उत्पन्न उत्पन गट आहे मध्यम उत्पन्न गट अर्थातच एमआयजी उत्पन्न गटासाठी कोणती घरी आहे तेही आपण या ठिकाणी पाहूया पण या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो परत इथे उत्पन्नाची कुठलीही अट या ठिकाणी लागू नाहीये तर मध्यम उत्पन्न गटातील संकेत क्रमांक आहे सहाशे दहा ठिकाण आहे तातवडे टप्पा क्रमांक एक पुणे या ठिकाणी एकूण उपलब्ध घर आहेत पाचशे आठ आथ... चटई क्षेत्रफळ आहे एकोणऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे अडुसष्ट लाख रुपये ही सगळी टू बी एच केची घरे आहेत मित्रांनो पण या ठिकाणी किंमतसुद्धा मार्केटच्या मानाने बऱ्याचपैकी जास्त वाटते म्हणून या ठिकाणी अर्ज खूप कमी आलेले आहेत त्यानंतर आहे संकेत क्रमांक सहाशे अकरा ठिकाण आहे पिंपरी वगैरे पुणे या ठिकाणी एकूण एक उपलब्ध घरे आहेत तीनशे चटई क्षेत्रफळ आहे छप्पन्न स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे पंचावन्न लाख रुपये या ठिकाणी किमती ह्या खूप जास्त वाढत आहेत म्हणून याही ठिकाणी अर्जदानी प्रतिसाद हा खूप कमी दिलेला आहे त्यानंतरचा जो काही स्कीम कोड क्रमांक आहे तो आहे स्कीम कोड क्रमांक सहाशे बारा ठिकाण आहे जुळे सोलापूर एकूण उपलब्ध घरे आहेत एकसष्ट चटई क्षेत्र आहे शहात्तर ते एक, एक, एक त्र्याण्णव स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे चौतीस लाख चोवीस हजार ते त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये आता जुळे सोला सोला, सोलापूर या ठिकाणी अजून व्हिजिट केलेली नाही पण शक्य झाल्यास आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू नंतर आहे संकेत क्रमांक सहाशे तेरा ठिकाण आहे सोला शिवाजीनगर सोलापूर या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो चार त्याच्यापैकी जे चटई क्षेत्र आहे घरांचं ते आहेत सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव स्क्वेअर मीटर आणि घरांची किंमत आहे तेहतीस लाख ब्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ रुपये त्यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो सहाशे चौदा ठिकाण आहे आंबोडी रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत चाळीस चटई क्षेत्रफळ आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस ते त्रेपन्न स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे चौदा लाख त्रेचा त्र्याऐंशी हजार नऊशे ते सोळा लाख सोळा हजार सहाशे रुपये त्यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे सहाशे पंधरा ठिकाण आहे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत सतरा चटई क्षेत्र आहे पंचेचाळीस पूर्णांक शहाऐंशी स्क्वेअर मीटर आणि या घरांची किंमत आहे सोळा लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये त्यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो सहाशे सोळा ठिकाण आहे चाकण म्हाळुंगे इंगळे फेज वन या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत चारशे त्र्याऐंशी चटई क्षेत्रफळ आहे पासष्ट पूर्णांक सदतीस क्वेअरमीटर आणि किंमत आहे सदतीस लाख नव्याण्णव हजार सातशे साठ रुपये आता पुन्हा दुसरा जो कोड क्रमांक आहे सहाशे स सतरा तेही चाकण भाळुंगे या ठिकाणी आहे तर चाकण माळुंगे हे इंगळे फेज टू या ठिकाणी एकूण उपलब्ध घरी आहेत अकरा चटई क्षेत्रफळ आहे बहात्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस क्वेअर मीटर ही थ्री बी एच किंवा टू बी एच के जे घरी असतील किंमत आहे तेवीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपये त्यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो सहाशे अठरा ठिकाण आहे सांगली एकूण उपलब्ध घर आहे एक चटई क्षेत्रफळ आहे पन्नास पूर्णांक तेरा स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे या घरांची अठरा लाख सहा हजार रुपये त्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक संकेत क्रमांक सहाशे एकोणवीस ठिकाण आहे सांगली एकूण उपलब्ध घरे आहेत दोन चटई क्षेत्रफळ एक आहे एकोणसाठ पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे तेवीस लाख ऐंशी हजार रुपये Uh, यानंतर आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट हायर इन्कम ग्रुप तुम्हाला यासाठी वीस हजार पाचशे नव्वद रुपये भरायचे आहेत अनामत रक्कम तर या ठिकाणी संकेत क्रमांक आहे सहाशे आठ ठिकाण आहे पिंपरी वागेरे पुणे या ठिकाणी एकूण उपलब्ध घरांची संख्या आहे एकशे एकोणऐंशी चटई क्षेत्रफळ एक आहे शहात्तर मीटर आणि घरांची किंमत आहे चौऱ्याहत्तर लाख अडुसष्ट हजार चारशे नऊ रुपये ही सगळी टू बी एच केची घरे आहेत मित्रांनो यानंतर संकेत क्रमांक सहाशे नऊ ठिकाण आहे जुळे सोलापूर एकूण उपलब्ध घरे आहेत पाच चटई क्षेत्रफळ आहे त्र्याण्णव पूर्णांक चाळीस किलोमीटर आणि घरांची किंमत आहे त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार ते एकोणपन्नास लाख बत्तीस हजार रुपये तर मित्रांनो एकंदरीत प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर एकदा साईट व्हिजिट करा आणि सगळी माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतरच जी काही प्रोसेस सांगितली आहे त्या प्रोसेसप्रमाणे तुम्ही अर्ज करून तो अर्ज तुम्ही म्हाडाच्या कार्यालयात जाऊन सबमिट करा आता या ठिकाणी पिंपरी वागेरे चाकण माळुंगे इंगळे या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे डेस्टिनेशन आष्टीया डुडुळगाव या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्यास व्हिडिओ ते सगळे व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याशा व्हिडिओच्या शेवटी देतो ते सगळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या पाहून घ्या तर हे होतं मित्रांनो प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या, या गृहनिर्माण योजनेसंदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद